नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी आणि माझ्यासोबत आहे एक अशी अभिनेत्री जी सातत्याने काहीतरी वैविध्यपूर्ण कलाकृती घेऊन येत असते. एकदा काय झालं, या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री उर्मिला कोठारे आहे आपल्यासोबत. या चित्रपटाचा टीझर बघितला, म्युझिकही लॉन्च झालंय, म्हणजे शंकर महादेवन असतील, सुनीती जी असतील, त्यांची गाणी या चित्रपटाचा भाग होणार, किंवा आजच्या लॉन्च सोहळ्याविषयी जर एकदा काय झालं, या चित्रपटाच्या रिलीजसाठी आम्ही सगळेच लॉकडाऊनच्या आधीपासून थांबलो होतो, कारण लॉकडाऊनच्या आधी हा चित्रपट शूट झाला होता आणि आता फायनली हा चित्रपट रिलीज होतो आहे. सो आम्ही सगळे खूपच एक्साइटेड आहोत आणि आज ह्या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. सो गाणी आता सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणार आहेत, सो नक्की ऐका, तुम्हाला नक्की आवडतील. तुझं पात्र आणि सुमित राघवन असेल किंवा तू लहान बालकलाकार आहे, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव? अर्जुनसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. त्याचं पहिलंच ॲक्टिंगचं हे असाइनमेंट होतं, पण असं वाटलंच नाही कुठे की हा मुलगा पहिल्यांदा ॲक्टिंग करतो आहे. आणि सगळ्याच बाकीच्या ॲक्टर्सबरोबर मी पहिल्यांदा काम केलं, सुमितबरोबर पहिल्यांदा काम केलं, मोहन काकांबरोबर किंवा इवन सुहासताईंबरोबर. सो हा खूपच एक समृद्ध करणारा अनुभव होता माझ्यासाठी, एक अभिनेत्री म्हणून आणि एक माणूस म्हणून सुद्धा. सलीलबरोबर काम करताना सुद्धा खूप मजा आली. सलील आणि मी आम्ही खूप घट्ट मित्र झालो ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. त्याआधी आम्ही एकमेकांना एक हाय हॅलो लेवलला ओळखत होतो, बट नॉट बियॉन्ड दॅट. पण खूप मजा आली ह्या चित्रपटात. जर पात्र एक म्हणजे जी गृहिणी दाखवलेली आहे, आम्ही आता टीझरच्या माध्यमातून बघितली आहे, पण ती नेमकी कशी आहे? ती एक खूप छान बायको असते, सपोर्टिव्ह बायको असते. एक आपण आपल्या सगळ्यांचीच एक आई जशी असते, त्यात ते ममत्व असणारी आई असते, पण तरीसुद्धा शिस्तबद्ध असणारी आईसुद्धा आहे. सून आहे ती आणि एक छान हॅपी कुटुंब आहे हे. सो आणि त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात आणि काही गोष्टी आपल्या मुलाला, लहान मुलांचं मन इतकं नाजूक असतं की त्यांना एखादी गोष्ट आता कशी सांगायची, हे यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि तू कुठेतरी ते रिलेट करू शकते मला, कारण जिजा सारखी गोंडस मुलगी आहे तुला आणि याच्यात सुनीती जींची जे गाणं आहे अंगाई आहे, तर आत्ताच्या मुलांना अंगाई वगैरे या गोष्टी, म्हणजे तू स्वतः जिजाला अंगाई वगैरे? हो हो, जिजाला मी सगळ्या प्रकारच्या अंगाई ऐकवते आणि हा चित्रपट झाल्यानंतर डेफिनेटली ही अंगाई मी तिला ऐकवली. आणि आता गाणं रिलीजच झालेलं आहे, त्यामुळे आता मला पूर्ण गाणं पाठ करता येईल आणि पूर्ण गाणं आता मी तिला ऐकू. किती छान, थँक्यू सो मच उर्मिला.